गुरुर् ब्रह्मा गुरुर् विष्णू गुरुर्दैव महेश्वर गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नम तस्मै श्री गुरवे नम नमस्कार आपण गीतेच्या सातव्या अध्यायामध्ये आहोत ऑलमोस्ट त्याच्या शेवटाला पोचलेलो आहोत तर आपण चार श्लोक आज घ्यायचा प्रयत्न करू सत्तावीस अठ्ठावीस सत्तावी, एकोणतीस तीस तर अवनिताई आल्यात आज अवनिताई हे चार श्लोक जर आपण म्हटलेत तर आपण तिनं सुरू करू आपलं चिंतन गोहे इच्छा द्वेष समुद्धेन द्वंद्व मोहेन भारत सर्व सम्मोहं सर्गेयान्ति परंतप ये शान्तवंतगतं पापय जनानां पुण्यकर्मणां ते द्वंद्व मोहनिर्मुक्ते भजंत मान दृढव्रता जरामरणमोक्षाय मामाश्रिते ते ब्रह्म तत्विस्ध्यात्म मां साधीभूताद मा साधी ये विदुः णकालेऽपि पिचमान्ते विदुर्युक्तचेतसः ॐ तत्सदिति श्रीमद्भगवद्गीतासु उपनिषत्सु ब्रह्मविद्यायाय योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे ज्ञानविज्ञानयोगो नाम सप्तमोऽध्यायः श्री थैंक थैंक यू यू कृष्ण वंडरफुल हा सत्तावीसावा श्लोक प्रभुपात आपल्याला काय सांगतात त्याच्याबद्दल ते बघूया इच्छा द्वेष समुत्थेन द्वंद्व मोहेन भारत सर्व भूतानी सम्मोहं सर्गे यांती परंतप पर याचा अर्थ काय आहे याचा अर्थ हा आहे की ओ सायन ऑफ भरत सायन ऑफ भारत म्हणजे भारत वर्षाचा सुपुत्र ओ कॉन्कर ऑफ द फो परंतप ऑल लिव्हिंग एंटिटीज आर बॉर्न इंटू डिलिव्ह्यूजन ऑल लिव्हिंग एंटिटीज आर बॉर्न इन्टू डिलिव्ह्यूजन बी बाय डिवॅलिटीज अरायझन फ्रॉम डिझायर अँड हेट आपल्या मनामध्ये डिझायर म्हणजे इच्छा किंवा कामना आणि हेट म्हणजे द्वेष राग आणि द्वेष ह्या दोनच्या प्रभावाखाली सगळेच्या सगळे जीव जन्माला येतात असं भगवान या श्लोकामध्ये सांगतात तर ह्याच ट्रान्सलेशन आपल्याला विनोबा काय करतात ते बघूया रागद्वेषांमुळे चित्ती जडला द्वंद्व मोहजो संसारी सगळी भूते त्याने मोहून टाकली रागद्वेषांमुळे जो द्वंद्व मोह आपल्या चित्ताला जडलेला आहे या संसारातली सगळी भूते भूते म्हणजे सगळे जीव जे आहेत ते त्यांनी मोहून टाकले आहेत हम्म त्याच्यासाठी किशोर आपले बंधू काय म्हणतात बघूया लेट्स शेर किशोर कुलकर्णींची गीता लेट्स मुक्त छान द मुक्त छंद फर्स्ट सत्तावीसाव्या श्लोकात काय म्हणतात सृष्टी सोबत हे पार्थ आवडी नावडीचे द्वैत मोहवी समस्त भूतांना असे जाण हे अर्जुना जन्म झाल्याबरोबर आपल्या मनामध्ये राग आणि द्वेष निर्माण होतात की मला ही चव आवडते ती चव आवडत नाही हा वास आवडतो तो वास आवडत नाही हा स्पर्श आवडतो तो स्पर्श आवडत नाही हे द्वंद्व जन्मापासून तयार होतं आपोआप तयार होतं ह्याला काही करावं लागत नाही हे असं असणं हे निसर्गाच्या दृष्टीने आपल्यासाठी उपयुक्त आहे कारण असं जर नसलं ना तर आपण चुकीच्या जागी जास्त वेळ राहू आणि त्याच्यामुळे आपली हानी होऊ शकेल असं होईल असं होऊ शकतं तर सत्तावीसाव्या श्लोकामध्ये काय म्हणतात हे वृत्तबद्धामध्ये असे आवडी ती जीवांसी कशाची तसे नावडी ही दुजाची कशाची कशाची तरी आवडी असते काहीतरी आवडतं आणि कशाची नावडी असते हम्म असे द्वैत पाया जगाचाची जाण पडावे चोही जीवानी म्हणून असे द्वैत पाया म्हणजे ह्या जगाचा जो पाया आहे बेसिस हा द्वैत आहे द्वैत म्हणजे हे द्वंद्व आहे खरं द्वैतपेक्षा द्वंद्व ठीक ना द्वंद्व म्हणजे पेअर ऑफ ऑपोजिट्स पेअर ऑफ कॉम्प्लिमेंटरी ऑपोजिट्स म्हणजे जर दुःख असेल तर सुख होईल उष्ण असेल तर शीत होईल आरोग्य असेल तर अनारोग्य होईल ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना जगामधल्या सगळ्या गोष्टी ज्या असतात ना त्या आहे किंवा नाही किंवा हे किंवा ह्याच्या विरुद्ध ह्याच्या द्वंद्वामध्ये नेहमी असत द्वंद्व तीत एकच गोष्ट आहे कुठली गोष्ट आहे तत्व मशी ती तू आहेस आपली जी इसेन्शियल इनर मोस्ट कॉन्शियसनेस आहे जे शुद्ध चैतन्य आहे ज्या शुद्ध चैतन्यामध्ये मी अनुभव करता आणि मी अनुभव करत असलेलं जग हे द्वैत आपोआप निर्माण होतं ते शुद्ध चैतन्य म्हणजे सत्य आहे परंतु जगाचा पाया काय जगाचा पाया आहे द्वैत किंवा द्वंद्व हम्म ह्या द्वैताच्या पायावर जे जग उभं आहे पडावेच मोही जीवानी म्हणून त्या जगामध्ये आपण जर मोहित नाही झालो तरच आश्चर्य काय होतं माहिती आहे का की जगाच्या विषयांचा आपल्याला जेव्हा स्पर्श होतो तेव्हा शीतोष्ण अशा प्रकारचा अनुभव आपल्याला येतो तर जर त्या अनुभवांवरनं आपण शिकलो आणि आपण स्वतःची रक्षा कशी करायची हे शिकलो तर मग आपण त्याच्या पलीकडे जाऊ नाही का पण त्याच्यामध्ये जर आपण मोहित झालो त्याच्यामध्ये जर आपण अडकलो तर मग आपण पुढे नाही जाऊ शकलो ठीक आहे हा त्याचा अर्थ आहे सो लेट अस सी व्हॉट ज्ञानेश्वर महाराज सेज अबाउट दिस ज्ञानेश्वर महाराज म्हणतात इच्छाद्वेष समुत्थेन द्वंद्वमोहेारत सर्व हम, परंतप हे भारता शत्रुतापना इच्छा व द्वेष यापासून उत्पन्न झाल्या सुखदुःखादी द्वंद्व रूपी योगाने या सृष्टीमध्ये सर्व प्राणी मोह पावतात म्हणजे मोहित होतात hmm? तरी ते आता थोडीशी गोठी सांगिजेल परियसी जय अहंकारा तनुसी वालभ पाडिले आता वालभ या शब्दाचा अर्थ आपल्याला माहित नाही त्यामुळे आपण साध्या मराठीत याचं ट्रान्सलेशन बघूया काय ते आता थोडीशी गोष्ट सांगतो ऐक जेव्हा अहंकार आणि देह यांचं एकमेकांवर प्रेम जुळलं वालभ पाडिले म्हणजे प्रेम जुळलं वालभ म्हणजे प्रेम आहे हा ओके तेथ इच्छा हे कुमारी झाली मग ते कामाची या तारुण्या आली तेथ द्वेषेसी मांडिली व्हाडी जेव्हा त्यांना इच्छा ही मुलगी झाली केव्हा जेव्हा अहंकार आणि देह यांचं एकमेकांवर प्रेम जुळलं तेव्हा त्यांना इच्छा ही मुलगी झाली नंतर ती इच्छा कामरूपी तारुण्याला आली म्हणजे इच्छा जेव्हा प्रबळ होते ना तेव्हा तिची कामना तयार होते ठीक आहे आणि त्या कामनेच्या आहारी आपण जेव्हा जातो तेव्हा आपण जे दुसरे अध्याय शिकलो तो, ते होतो ते होतं संघात संजय ते कामा कामात बी जायते त्याने क्रोध होतो मग क्रोधात भवती समोहा समोहा स्मृती विभोहा ह्या सगळ्या गोष्टी होतात ठीक आहे त्यावेळी तिचे द्वेषाशी लग्न लावले द्वेषाशी त्याच लग्न लावलं नाही कारण की ज्या वस्तूची आपल्या मनामध्ये इच्छा असते किंवा कामना असते त्याच्या विरुद्ध जे असतं ना त्याच्याशी आपलं त्याच्याबद्दल आपल्या मनामध्ये द्वेष असतो ह्या दोन्ही गोष्टी जोपर्यंत आपल्या मनामध्ये असतात तोपर्यंत आपण ह्या संसार चक्रातून ह्या जगामध्ये आपली जी आसक्ती आहे त्याच्यामधून बाहेर निघूच नाही शकणार असं होईल कारण की आपण त्या जगाला सत्य मानले आहे नाही का तया दोघांस्तव जन्मला ऐसा द्वंद्व मोह हो झाला मग तो आजे याने वाढविला अहंकारे मग त्या दोघांपासून द्वंद्व मोह हो झाला द्वंद्व मोह जन्मला मग ज्याचा आजा जो अहंकार आठवत आहे ना अहंकार आणि इच्छा हे जेव्हा एकमेकांच्या प्रेमात पडले त्याच्यानंतर कामना तयार झाली म्हणजे अहंकार आणि काय सॉरी अहंकार आणि देह अहंकार आणि देह म्हणजे जग म्हणजे अहंकार म्हणजे मी भोगता मी अनुभव करता आणि देह म्हणजे हे जग म्हणजे ह्या जगातले सगळे विषय यांचं जेव्हा एकमेकांवर प्रेम जुळतं म्हणजे पुरुष आणि प्रकृती यांचं जेव्हा एकमेकांवर प्रेम जुळतं तेव्हा इच्छा कामना द्वंद्व मोह द्वेष ह्या सगळ्या गोष्टी तयार मग त्याचा आजार जो अहंकार त्याने त्याला वाढवला अहंकाराने त्याला वाढव जेवढा आपल्या मनामध्ये अहंकार असेल ना म्हणजे स्वतःच्या वेगळेपणाची भावना तेवढा आपण तो अहंकार जोपासू आणि त्या अहंकाराला यु नो मोठ करू त्याच्यामध्ये एक एक, एक आणखीन उपाधी लावत लावत म्हणजे वी विल हॅव मोर अँड मोर फेदर्स इन अवर कॅप कारण की आपण अहंकार सत्य मानलंय नाही का दिस इज द प्रॉब्लेम ओके जो धृती सी सदा प्रतिकूळू नियमाही नागवेसळू आशारसे दोन दिलू झाला सांता हम्म तो द्वंद्व मोह सात्विक धैर्याला नेहमी प्रतिकूल असतो द्वंद्व मोह जो आहे जगामधल्या विषयांमध्ये रागद्वेष असण असं जर असलं ना तर काय होतं धैर्याला नेहमी प्रतिकूल असतो असं जर राहिलं तर आपण आपल्यामध्ये धैर्य राहणारच नाही धीर कसं धरू आपण नाही धरणार नाही का तर ह्या द्वंद्वामध्ये आपण जोपर्यंत अडकलेलो असू तोपर्यंत वी विल नॉट बी धीर ठीक आहे ना धैर्याला नेहमी प्रतिकूल असतो आणि आशारूपी रसाने पुष्ट झाला असता तो छळणारा द्वंद्वमोह नियमात सापडत नाही आशारूपी रसाने पुष्ट झाला असता रूपी रसाने म्हणजे काय आपण कुठलंही आपण जे काम करतो ना आपल्याला जे काही फळ आपण अपेक्षित असतं त्याची आशा असते म्हणून तर आपण ते करतो ना अशा आशारूपी रसाने पुष्ट झाला असता तो छळणारा मोह नियमात सापडत नाही म्हणजे काय होतं की त्या द्वंद्व मोहामुळे ना आपण नियम सगळे झुगारून देतो मला हे पाहिजे म्हणजे पाहिजेच मग आपण ते कसंही मिळवण्याचा प्रयत्न करू आपण ते धर्माप्रमाणे पण मिळवण्याचा प्रयत्न करू किंवा अधर्माने पण मिळवण्याचा प्रयत्न करू जर आपल्या मनातली कामना खूप शक्तिशाली असेल स्ट्रॉंग असेल इफ यू हॅव हॅ रिअली स्ट्रॉंग डिझायर देन वी विल डू एनिथिंग टू फुलफिल इट असं होईल आपोआप होईल ठीक आहे असंतुष्टीच्या मदिरा मत्त ऊनी हो धनुर्धरा विषयांचे तोवरा वोवरा विकृतीशी अर्जुना असंतोष रूप दारूने उन्मत्त होऊन असंतोष रूप दारूने उन्मत्त होऊन म्हणजे आपल्या मनामध्ये जो अतन असंतोष असतो ना सम सेन्स ऑफ इनकम्प्लीटनेस आपल्यामधली जी अशी भावना असते की मी परिपूर्ण नाही आहे ह्याला म्हणतात असंतोष तर या असंतोष रूप दारूने ह्या मनातल्या वृत्तीलाच दारूची उपमा दिली बघा ज्ञानदेवांनी कि अशा असंतोष रूप दारूने उन्मत्त होऊन जो पंच विशय रूप खोलीमध्ये विकार रूपी स्त्री सह राहतो ओके रूप खोलीमध्ये आपले जे पाच इंद्रिय आहेत त्यांचे पाच विषय आहेत तर त्यांची जी खोली आहे म्हणजे विषयपूर्तीच्या मनस्थितीमध्ये विकार रूपी स्त्री सह राहतो विकार म्हणजे आपल्या मनामध्ये हे विषय यांचा आपण भोग करावा आणि त्याच्यासाठी काय वाटेल ते करावं तर हे जे विकार असतात ना त्या विकारांना स्त्रीच त्यांनी उदाहरण दिलेलं आहे की एखाद्या बंद खोलीमध्ये समजा एखादी तरुण सुंदर स्त्री एखाद्या पुरुषासोबत असली तर त्या पुरुषाला त्या स्त्रीची भुरळ पडणं साहजिक आहे हे इंद्रियांच्या आकर्षणाखाली किंवा इंद्रियांच्या मधून आपल्याला जे सुख मिळत आहे त्याच्या आकर्षणाखाली जर आपण असलो किंवा आपलं मन असलं तर असं होऊ शकत याची एक गोष्ट सांगतो तुम्हाला मी तुम्हाला लक्षात येईल की काय असत ब्रह्मचर्य किंवा जर आपल्याला खरंच लक्षात आलं की विषय हे विषवत आहेत तर आपण त्यांचा त्याग कसा करू यांची तुला याची यांची तुम्हाला एक गोष्ट सांगतो ठीक आहे एक योगी होते कुठेतरी राजस्थानमध्ये होते असं मी ऐकलेलं आहे तर ह्या योगी महाराजांना गावातले लोक रोज जेवायला घालायचे त्यांचे वार ठरलेले असायचे की या वारी इथे ह्या वारी तिथे वगैरे अशा प्रकारचे त्यांचे वार लागलेले होते ठीक आहे तर त्या गावातली एक तरुण स्त्री यांच्यावर आकर्षित झाली होती तर ते तिने एकदा ह्या महाराजांना बोलावलं घरी जेवायला ठीक आहे जेवायला वगैरे घातलं आणि त्याच्यानंतर मग ती अशा प्रकारच्या हालचाली करू लागली की ज्यामुळे त्या महाराजांना योगी महाराजांना लक्षात आलं की हिच्या मनात काय चाललेलं आहे तर ते तिथनं निघून जायला लागले तर निघून जायला लागले तर ह्या तरुण स्त्रीने तिच्या झोपडीचा दरवाजा आतून बंद केला कडी लावली आणि सुरा दाखवला या महाराजांना की खबरदार तुम्ही जर बाहेर गेलात तर योगी महाराज म्हणाले ठीक आहे हरकत नाही तुला माझ्यासोबत जे करायचं आहे ते करण्यापूर्वी तू एक काम कर तू माझ्यासाठी एक लोटाभर पाणी घेऊन ये प्यायला मला तहान लागली असं म्हटले ठीक आहे आणि ती मागे स्वयंपाकघरात किंवा पडवीमध्ये जाऊन पाणी घेऊन येईपर्यंत या हे महाराजांनी काय केलं या महाराजांनी जिथे कुठे ते बसले असतील ना तिथे मला त्याग केला आणि सगळा जो मल होता तो आपल्या शरीरावर माखून घेतला ठीक आहे आणि मग ती तरुणी तोपर्यंत परत आली दोन मिनिटात आणि मग तिने हे सगळं बघितलं दृश्य आणि महाराज म्हणाले की बघ तुला माझ्या शरीराचा भोग घ्यायचा आहे ना तर हे शरीर हे असं आहे आणि त्याला त्याच्यावर मळ सगळा माखलेला होता तर हे सगळं बघितल्याबरोबर त्या तरुणीचे डोळे खाडकन उघडले आणि मग तिने त्या महाराजांना जाऊ दिला म्हणजे बघा की अशा प्रकारचं जर आपल्या मनामध्ये मना वैराग्य असलं तर कितीही आकर्षक विषय समोर असला तरी सुद्धा आपण त्याचा सहज त्याग करू आणि त्या मोहातून दूर होण्याकरता जी काही युक्ती आपल्याला त्याक्षणी सुचेल त्या युक्तीचा अवलंब करून आपण त्या मोहातून स्वतःला सोडवून घेऊ असा हो ना आता एवढा संयम किती लोकांना असेल मैं विचार करा थी, की अशा प्रकारचं ब्रह्मचर्य पालन करण्यासाठी किंवा अशा प्रकारचं वैराग्य आपल्या अंगी असण्यासाठी मनात असण्यासाठी किती तपश्चर्या केली असेल ते आपण नाही परंतु जर आपल्याला हे कळलं की हे सगळे विषय जे आहेत हे विषयरूप आहेत तर आपल्याला विकार रूपी स्त्री एखाद्या खोलीमध्ये भेटली तरी सुद्धा आपण तिचा सहज त्याग करू नाही का भावशुद्धीची वाटे विखुरले विकल्पाचे काटे मग चिरले आवाटे अप्रवृत्तीचे त्या द्वंद्व मोहाने अंतःकरण शुद्धीच्या वाटेवर विकल्परूपी काटे पसरले आणि नंतर निषिद्ध कर्माचे आडमार्ग खुले केले आता हे मराठी तरी कळलं का आपल्या व्यवस्थित आपण ह्याच्यावर जरा चिंतन करू त्या द्वंद्व मोहाने म्हणजे रागद्वेषांचा जो मोह होता ना त्याच्याने काय झालं की अंतःकरण शुद्धीच्या वाटेवर आपल्या अंतकरणाची शुद्धी आपण करायला जर जात असलो तर त्याच्यामध्ये जर आपल्या मनामध्ये रागद्वेष असले तर काय होईल की विकल्परूपी काटे पसरले म्हणजे कसं की चांगल्या गोष्टींची आपल्याला भुरळ पडते विकल्प म्हणजे चॉईस ठीक आहे ना तर चांगल्या गोष्टींची आपल्याला भुरळ पडते म्हणून आपण चांगल्या गोष्टी आपल्या सारख्या मिळाव्या ह्या दृष्टीने कार्यरत असतो आणि ज्या गोष्टी चांगल्या वाटत नाहीत किंवा जसं आपण आधी म्हटलं ना मात्र स्पर्श असतो कोणतेही शीत उष्ण सुख दा तर आता त्या उन्हाळ्याच्या दिवसात शीतस्पर्श चांगला वाटतो आणि हिवाळ्याच्या दिवसात उष्ण स्पर्श चांगला वाटतो तर तोच स्पर्श सारखा व्हावा अशा प्रकारे आपण आपली सगळी कर्म करतो ना तर हे जे रागद्वेषाचे काटे आहेत विकल्परूपी काटे आहेत ते अंतःकरण शुद्धीच्या वाटेवर पसरलेले जातात कशामुळे या द्वंद्वमोहामुळे आणि नंतर निषिद्ध कर्माचे आडमार्ग खुले केले म्हणजे विचार करा की आता जे उदाहरण दिलं त्याच्यामध्ये योगी महाराजांचं डोकं जर ठिकाणावर नसतं तर त्यांनी निषिद्ध कर्म केलं असतं नाही का रागद्वेष त्यांच्या मनामध्ये असतात तर पण तसा नव्हता कारण की त्यांचं वैराग्य संपूर्ण होतं ठीक आहे ना वैराग्य संपूर्ण का बरं का होतं कारण की ह्या जगातले जे विषय आहेत ते विषय विषरूप आहेत विषवत आहेत हे त्यांना कळलेलं होत त्यामुळे काय झालं की समोर जो प्रसंग आला त्या प्रसंगातून सही सलामत ते बाहेर पडले नाही का युक्तीने बरं त्याच्यामध्ये असंही नाही झालं की बळजबरी केली किंवा काय केलं काहीच नाही केलं म्हणजे जे कर्म करण्याची त्या तरुणीची इच्छा होती ते कर्म तिच्या मनातनं चाललं गेलं ना तत्क्षणी दुसरी एक कथा गजानन महाराजांची आहे गजानन महाराज जेव्हा हो तरुण होते शेगावचे गजानन महाराज तेव्हा त्या गजानन महाराजांचं शरीर फार आकर्षक होतं आणि ते तर निर्वस्त्र राहायचं नेहमी तर विचार करा की एखाद्या तरुणीच्या मनामध्ये त्यांच्या देहाबद्दल जर आकर्षण निर्माण नसेल झालं तरच आश्चर्य तर अशी एक होती तरुणी त्या गावामध्ये की जिने एक दिवस महाराजांना एकांतात गाठलं आणि अशा प्रकारची हालचाल करायला लागली की जेणेकरून तिला काय करायचं महारा कर महारा ते महाराजांना कळलं तर त्या क्षणी महाराजांच्या शरीरातून एक द्रव्य बाहेर पडलं म्हणजे थेंब बाहेर पडला आणि तो थेंब खालती गवतावर पडला आणि तो पडल्याबरोबर ते गवत भस्म झाला अशा प्रकारचं दृश्य त्या तरुणीने बघितलं आणि ते झाल्याबरोबर त्या तरुणीचे डोळे उघडले खाडकन तिच्या मनामध्ये जे काही होतं ते सगळं गळून पडलं असं होतं बघा की जेव्हा आपल्याला हे योगी लोक किंवा जे अवतार पुरुष आहेत ते आपल्याला काही समजावून सांगण्याचा प्रयत्न करत असतात आपल्याला जरी समजत नसलं तरी स्वतः ते त्यांच्या दृष्टीने त्यांच्या प्रकारांनी त्यांना जे योग्य वाटतं त्या दृष्टीने ते आपल्याला सा ते समजावून सांगत असतात नेहमी म्हणजे काय होईल की असं झाल्यामुळे निषिद्ध कर्म जे आहे ना ते आपण करणार नाही असं होईल ठीक आहे तेणे भूते भांबावली म्हणून संसाराची आडवा माझी पडली मग महादुःखाच्या घेतली दांडेवरी त्या योगे प्राणी भांभावले आणि म्हणून संसार रूपी अरण्यात पडले मग मोठ्या मोठ्या दुःखाच्या दांडग्याने बडवले गेले <laughs> बघा आपण ह्या जगामध्ये का काभर जन्माला आलो कारण की आपल्या मनामधल्या ज्या कामना होत्या वासना होत्या त्या पूर्णपणे शमल्या न नव्हत्या म्हणून आपण आलो या जगामध्ये जर आपल्या मनामधल्या इच्छा वासना पूर्णपणे शमलेल्या असतील का बरं कारण की इच्छा पूर्तीमध्ये सुख नसून इच्छा निवृत्तीमध्ये सुख आहे हे आपल्याला कळलेलं नाही आतापर्यंत आपण ह्याच्याबद्दल किती वेळा चिंतन केले की खरं सुख जे आहे शाश्वत सुख जे आहे खरा आनंद जो आहे तो इच्छा निवृत्तीमध्ये इच्छा पूर्तीमध्ये नाही आहे तर तशा प्रकारचं वैराग्य तशा प्रकारचं ज्ञान आणि तशा प्रकारचा निश्चय आपल्या मनामध्ये नव्हता म्हणून आपण या जगात आलो ना ह्या जगात आपण आलेलो आहोत याचा अर्थ आपण सगळेच जण कमी अधिक प्रमाणामध्ये वासनांच्या प्रभावाखाली आहोत अवतार जे आहेत ते विरळ आहेत ते ह्याला अपवाद आहेत ठीक आहे पण आपण काही अवतार नाही आहोत आपल्याला माहिती आहे आपण आपल्या आई बापांच्या बोटी जन्माला आलो ह्याचा अर्थ हा आहे की आपल्या मनामधल्या कामना पूर्णपणे निघून गेलेल्या नाही आहेत किंवा नव्हत्या म्हणून आपण जन्माला आलो कारण की आपण भामवलेलो होतो अजूनही पूर्णपणे आपल्या मनामध्ये क्लॅरिटी नाही आहे ती जर येईल तर काय होईल मग आपण ह्या संसाररूपी अरण्यात अडकणारच नाही वी विल नॉट बी रिबॉर्न आपल्याला जर हे कळलं की हे सगळं जग जे आहे हे जग खरं नसून हे आभासात्मक आहे हे जर कळलं स्वप्नवत आहे जागृता अवस्थेमधला अनुभव जो आहे ना तो देखील स्वप्नवतच आहे हे ज्या क्षणी कळतं आपल्याला त्या क्षणी आपल्याला अवस्थेमधल्या अनुभवांपासून वैराग्य येईलच म्हणजे ह्या अनुभवामध्ये अवस्थेमध्ये आपण जेवढ्या गोष्टी करण्याची आवश्यकता आहे खरंच तेवढ्याच गोष्टी करू त्याच्या पुढे नाही करणार आणि मग बाकीचा वेळ बाकीची आपली सगळी ऊर्जा ही सगळी ह्या आत्मचिंतनात घालवू आपण जे काही करत असू ते करत असताना देखील म्हणजे आपला जो व्यवसाय आहे तो करत असताना किंवा आपण दुसरी काही रोजची दैनंदिन आपली कामं असतात ती करत असताना देखील आपण कोण आहोत ह्याच चिंतन किंवा ह्याचं भान कधीही आपल्या मनातून जाणार नाही आता दिवसभरात आपण किती कामं करतो, उठले करतो कि तर सकाळी उठल्यापासून मी काय करतो की मी आपल्या सकाळचे सगळे कार्यक्रम झाले की योगासनांचा वर्ग असतो तो चालत ते झाल्यानंतर मग आपण समजा खाण्यापिण्याची काहीतरी व्यवस्था करतो फळं बिळं कापतो त्या फळांच्या प्लेटचे फोटो इंटरनेटवर टाकतो लोकांना प्रेरणा मिळावी म्हणून त्याच्यानंतर जे काही करायचे काम घरातलं ते करतो किंवा बाहेरचं ऑफिसमधलं जे काम असतं आपले फोन्स असतात फोन कॉल्स असतात ते करतो ते सगळं करत असताना मनामधून हे भान कधीही सुटत नाही की आपण कोण आहोत खरे कोण आहोत आणि हा फक्त आपण एक पार्ट प्ले करतोय नाटकातलं पात्र आपण फक्त रंगवतोय हे माहिती असतं प्रत्येक वेळेस तर त्याप्रमाणे जर आपली दिनचर्या असली तर काय होईल की आपलं जे स्वतःच्या स्वरूपाबद्दलचं अनुसंधान आहे ते कधी तुटणार नाही ते कायम राहील म्हणजे आपल्याला झोपेतनं उठून जरी कोणी विचारलं की तुझं नाव काय तर आपण आपलं नाव सांगू ना कारण की त्याच्यासाठी विचार करण्याची गरज नाही तर जितक्या प्रकर्षांनी आपल्याला हे जाणवतं की मी अमुक अमुक आहे तितक्या प्रकर्षांनी जेव्हा आपल्याला लक्षात येईल की मी म्हणजे शुद्ध चैतन्यच आहे आणि ते शुद्ध चैतन्य माझ्या मार्फत केवळ एक पात्र रंगवत आहे ते पात्र म्हणजे मी नाही आहे म्हणजे हा जो वक्ता आहे विक्रम पत्रकिने नावाचा हा देखील मिथ्या आहे जोपर्यंत तुम्हाला विक्रम पत्रकिने नावाची व्यक्ती सत्य वाटते तोपर्यंत तुम्ही द्वैतामध्ये आहात जोपर्यंत मला विक्रम पत्रकिने नावाची व्यक्ती सत्य वाटते तोपर्यंत मी देते आहे दे। परंतु ते फक्त एक पात्र आहे आणि विक्रम पत्रकिने नावाची व्यक्ती वक्त्याचा पार्ट आता प्ले करते वक्त्याचं पात्र आता सध्या रंगवते तर ते फक्त पात्र आपल्याला रंगवायचे त्यामध्ये पूर्णपणे रममाण होऊन पण ते पात्र म्हणजे मी नाहीये हे नेहमी लक्षात असायला पाहिजे नाही हे वक्त्याचं पात्र नाही विक्रम पत्रकिने नावाचं पात्र देखील मी नाहीये हे देखील केवळ प्रकृतीच्या गुणांमुळे घडत आहे आणि मी ह्याचा करता नाही आहे हे भान नेहमी असणं ह्याला म्हणतात निधी याला म्हणतात अनुसंधान आणि ह्या भानामध्ये ह्या जाणीवेमध्ये नेहमी राह राहणं हेच जीवनाचं ध्येय मग तुम्ही जे काही करत असाल ते करा प्रत्येक वेळेस आधा हा कार्यक्रम संपल्यानंतर आपण याचा रेकॉर्डिंग डाउनलोड करू मग ते यूट्यूबवर पोस्ट करू त्याच्यानंतर दिवसभराची बाकी जी कामं आहेत ती करू आणि मग रात्री झोपून जाऊ पण ह्या सगळ्या दिनचर्यामध्ये सगळ्या कार्यक्रमामध्ये आपण कोण आहोत आपण खरंच कोण आहोत त्याचं अनुसंधान नेहमी टिकून ठेवणं किंवा टिकून राहणं ही मनुष्य जीवनाची सार्थकता आहे इथे आपल्याला यायचं ह्या जागी ठीक आहे ना पण तिथे जर नसलो आपण तर काय होईल मग काय होईल की मोठ्या मोठ्या दुःखाच्या दांडक्याने आपण बडवले जाऊ असं <laughs> होईल आपल्या ह्या सगळ्या चिंतनाचं जे सगळ्यात शेवटचं ध्येय आहे दी अल्टिमेट ग्रँड प्राइज ऑफ दिस एंटायर साधना इज दुःखनिवृत्ती आणि निरंकुशातृप्ती जी काही आपली अवस्था असेल जी काही आपली परिस्थिती असेल त्या परिस्थितीमध्ये देखील आपण नेहमी प्रसन्न राहू हे फार महत्वाचं आहे आपलं मन नेहमी प्रसन्न असेल हे जगामध्ये अनेक गोष्टी घडत असतील आपल्या शरीरामध्ये देखील अनेक गोष्टी घडतील परंतु आपली प्रसन्नता जी आहे ना ती भंगानी पाहणार म्हणजे <coughs> मग काय होईल की या मोठ्या मोठ्या दुःखाच्या दांडक्याने आपण बडवले नाही जाणार दुःख जरी आलं तरी, तरी सुद्धा आपण त्या दुःखाच्या प्रसंगाला तोंड देऊ धीराने तोंड देऊ त्यातून आपण बाहेर कसं निघायचं ह्याचा विचार करू पण ते दुःख माझ्याच वाटेला कावर आलं म्हणून आपण रडत नाही बसणार ठीक आहे ना ऐसे विकल्पाचे वायाणे काटे देखोनी सणाणे जे मती भ्रमाचे पासवणे घेती चिना असे विकल्पाचे पोकळ आणि अणकुचीदार काटे पाहून जे बुद्धिभ्रंशरूपी माघार घेतच नाहीत म्हणजे वृद्धीला भ्रंश पडू देत नाहीत ते काय ह्याच्या पलीकडच्या श्लोकामध्ये पाहायला लागेल ते आपल्याला येशान त्वंतगतम हा आता हे बघा कसं अर्धवट सोडलंय बघा इथे कारण की ह्याच्या पुढच्या श्लोकामध्ये ज्या ओव्या येतील ना त्या ओव्यांमध्ये ह्या अर्धवट राहिलेल्या वाक्याचं उत्तर किंवा याचा उत्तरार्ध आपल्याला बघायला मिळेल हे बघा असे विकल्पाचे पोकळ अणकुचीदार काटे पाहून अणकुचीदार म्हणजे टोकदार विकल्पाचे म्हणजे आपल्या मनामध्ये जे, जे रागद्वेष असतात ना ते काट्यांसारखे आहेत तर ते समजा आपल्याला बसले तर काय होईल आपल्याला दुखेल नाही का तर रागद्वेष जोपर्यंत आपल्या मनामध्ये असतात तोपर्यंत आपल्याला दुःख होणारच आहे ठीक आहे पण हे बघून जे बुद्धिभ्रंशरूपी माघार घेतच नाहीत म्हणजे बुद्धीला भ्रंश पडू देत नाहीत त्याचं काय बुद्धिभ्रंश रूपी याचा अर्थ आहे की ज्याला ज्याची ज्याला बुद्धिभ्रम झालेला आहे तर जर माझ्या बुद्धीला भ्रम झालेला असेल तर मी ह्याच्यापासून माघार घेणारच नाही ना मी जगामध्ये अडकलेलं राहीन असं होईल तर ह्याच्या पलीकडे काय आहेत हे सांगण्यापूर्वी किंवा ह्याच्याबद्दल चिंतन करण्यापूर्वी आपण बघूया की आत्तापर्यंत आपण ज्या ओव्यांचं चिंतन केलं त्याच्याबद्दल कोणाला काही बोलायचं आहे का किंवा त्याच्याबद्दल काही चिंतन करायचं आहे का किंवा काही प्रश्न आहेत का थोडा कठीण आहे विषय सातवा अध्याय जरा इचकट आहे पण तरी ज्ञानदेवांच्या कृपेने आपल्याला थोडा बहुत समजतोय ठीक आहे जर काही प्रश्न नसतील तर आपण ह्याच्या पलीकडचा श्लोक घेऊ तर पलीकडच्या श्लोकामध्ये

ज्यांची पापकर्म पूर्णपणे धुतली गेलेली आहेत त्यांच्या जीवनात नाहीश झालेली आहेत आणि ते ह्या द्वंद्वांपासून मुक्त आहेत या द्वंद्वाच्या मोहातून जे बाहेर निघालेले आहेत आणि ते माझीच सेवा करतात एंगेज देमसेल्स इन माय सर्व्हिस विथ डिटर्मिनेशन माय सर्विस म्हणजे कसं तत्व चिंतनामध्ये जर आपण लागलेलो असलो तर असा आपण विचार करू अद्वैताच्या दृष्टिकोनातून ठीक आहे त्यासाठी विनोबा काय म्हणतात ज्यांनी झिजविले पाप कर्मे करून कर्म या ते द्वंद्व मोह तोडून ज्यांनी झिजविले पाप कशामुळे झिजवलं पाप पुण्य कर्म करून या ते द्वंद्व मोह तोडून या द्वंद्वाचा जो मोह आहे तो तोडूनी भजती मज निश्चये ते माझं भजन करतील म्हणजे काय करतील की ते मी कोण आहे ह्या तत्वचिंतनात नेहमी बिझी राहतील ठीक आहे ना त्याच्यासाठी आपले जे बंधू आहेत किशोर कुकर्णी ते काय म्हणतात बघूया सी व्हर्स ट्वेंटी एट मुक्तछंद जे व्रताचरणी दृढ राहिले पुण्यकर्माने पाप नाशले ते मोहातुनी मुक्त होती द्वैत त्यागुनी मजपूजिती जे व्रताचरणी दृढ राहिले व्रताच आचरण करण्यासाठी ते दृढ संकल्प राहिले कृतसंकल्प राहिले तर पुण्यकर्माने त्यांचे पाप नाशले म्हणजे पुण्यकर्म करत करत त्यांच्या जीवनातलं जे काही पाप होत ते सगळं पाप धुन गेलं धुतलं गेलं ते मोहातून मुक्त होती द्वैत त्यागुनी मज पूजिती मज पूजिती असं आपण जेव्हा म्हणतो ना त्याच्यामध्ये द्वैत आहेच खरंच ठीक आहे ना द्वैत त्यागुनी मज पूजिती म्हणजे आपण आपल्या स्वरूपाची ओळख करून घेण्याच्या मागे लागलेलो आहे याला म्हणतात द्वैत त्यागणे ठीक आहे ना परिपापही पुण्य कर्मे जयांचे असे नष्टले निश्चयी त्या जनांचे समस्ताची द्वैता तुनि मुक्त मला पूजिती मोह सोडून पार्थ किती सुंदर आहे ज्यांची पाप पूर्णपणे नष्ट झालेली आहेत तेच द्वैतातून मुक्त होऊन होऊ शकतात आणि मला असं होऊ शकत ज्ञानदेव महाराज काय म्हणतात त्याच्याबद्दल ते बघूया सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय सातवा ज्या पुण्यकर्मी लोकांचा पापाचा नाश झालेला असतो ते सुखदुःखादी द्वंद्वरूपी मोहाने दृढ रहित होऊन एकनिष्ठतापूर्वक माझी भक्ती करतात उजू एकनिष्ठेच्या पावली रगडूनी विकल्पाची भाली महापातकाची सांडिली अटवी जिही ज्यांनी सरळ एकनिष्ठेच्या पावलांनी विकल्परूपी काट्यांची टोके चेंगरून मोठ्या मोठ्या पातकांचे अरण्य टाकले आहे बाप रे बाप बघा ज्या पुण्यकर्मी लोकांचा पापाचा नाश झालेला असतो एक मिनिट त्याच्या आधीची आधीची उभी हो काय होती बघा असे विकल्पाचे पोकळ अणकुचीदार काटे पाहून जे बुद्धी भ्रंशरूपी माघार घेतच नाहीत म्हणजे म्हणजे बुद्धीला भ्रंश पडू देत नाहीत hmm? ज्यांनी सरळ एकनिष्ठेच्या पावलांनी विकल्परूपी काट्यांची टोके चेंगरून म्हणजे ते काटे जे आहेत ना त्यांची पावलं जी आहेत ती एकनिष्ठेमुळे कडक झालेली आहेत की मी कोण आहे हे मी स्वतः ओळखल्याशिवाय थांबणारच नाही आय एम डिटर्मिन टू रिअलाइज हो आय एम अशा प्रकारे जर माझा दृढ निश्चय असला एकनिष्ठ असलो असतो मी ह्या ध्येयाप्रती तर काय होईल की त्याच्यामुळे विकल्प रूपी काट्यांची टोके चेंगरून म्हणजे हे जे विकल्प असतात ना हे करू की ते नको करू किंवा हे करू किंवा ते करू हे करूं कि करूं। आशा मोठया -मोठया मोठया -मोठया मा करू किंवा त्याचा त्याग करू अशा प्रकारचा जो विकल्प असतो रागद्वेषाचा तो टाकून त्या काट्यांची टोकं चेंगरून मोठ्या मोठ्या पातकांचं अरण्य टाकलेलं आहे म्हणजे मोठ्या मोठ्या पातकांचं जे अरण्य आहे समजा आपल्या मनामध्ये रागद्वेष असले तर आपण पाप करू पण जर रागद्वेष नसले तर आपण पाप नाही करू तर ते टाकले म्हणजे आपण पाप करणं बंद केलेलं आहे ठीक आहे जरा मरण ह्यापासून मुक्त होण्याकरता माझा आश्रय करून जे यत्न करतात ते त्या ब्रह्माला संपूर्ण अध्यात्माला व संपूर्ण कर्माला जाणतात मग पुण्याचे धावा घेतले आणि माझी जवळी कपातले किंबहुना चुकले वाटवेधया जरा जरा म्हणजे म्हातारपण आणि मरण ओल्ड एज आणि डेथ ह्यापासून मुक्त होण्याकरता माझा आश्रय करून म्हणजे कसं आहे की आपल्या जर लक्षात आलं की आपलं खरं स्वरूप जे आहे ते शुद्ध चैतन्य आहे तर त्या शुद्ध चैतन्यामध्ये जरा आणि मृत्यू हे संभवतात का जरा आणि मृत्यू हा देहाचा धर्म आहे आत्म्याचा नाही आहे ठीक आहे तर आपण जर त्याच्या आश्रयाला राहू आणि त्याचा आश्रय करून जर यत्न करू तर ते त्या ब्रह्माला संपूर्ण अध्यात्माला व संपूर्ण कर्माला जाणतात म्हणजे ह्याच्यामध्ये आपण कोण आहोत आणि हे कर्म जे काही होत आहे ते काय आहे ह्या दोन्हींचं स्वरूप आपल्याला आतून लक्षात येईल असं होईल तर ह्याच्याबद्दल कोणाला काही चिंतन करायचं असेल तर सांगा कारण का का की ह्याच्यानंतर एकोणतीसावा श्लोक आहे अठ्ठावीसाव्या श्लोकाबद्दल काही आहे का कोणाला बोलायची इच्छा किंवा विचार व्यक्त करण्याची इच्छा नाही तप्पली करता श्लोक लेटस सी वाट डज वर्स वर्से नेक्स्ट वर्से की जरामरण मित्रिरे ते ब्रह्म तद्विदुक अध्यात्म चर्म कर्मचाखिलम म्हणजे काय इंटेलिजंट पर्सन्स हु आर एंडेव्हरिंग फॉर लिबरेशन फ्रॉम ओल्ड एज अँड डेथ टेक रिफ्यूज इन मी इन डिवोशनल सर्विस

इंटेलिजंट पर्सन जे बुद्धिमान आहेत ते काय करतात हु आर एंड्युअरिंग फॉर लिबरेशन फ्रॉम ओल्ड एज अँड डेथ ओल्ड एज आणि डेथ पासून लिबरेशन प्रत्येकाला हवं असतं कोणाला वाटत असतं की आपण म्हातरळ व्हावं कोणाला वाटत असतं की आपण मरावं कोणाच नाही वाटत पण म्हातारपण आणि मृत्यू देहाला तर येणारच त्याच्यापासून आपली सुटका आहे का हां परंतु ते आपण नाही आहोत हे कळणं ह्यालाच म्हणतात मोक्ष टेक रेफ्यूज इन मी इन डिवोशनल सर्व्हिस तर जोपर्यंत आपण द्वैतामध्ये आहोत जोपर्यंत आपण अवस्थेमध्ये आहोत तोपर्यंत आपण भगवंताची सेवा करावी किंवा ईश्वराच्या चरणाशी शरणागत राहावं लीन व्हावं असं करायला काहीच हरकत नाही अशाच प्रकारे राहावं आणि अशाच प्रकारे आपण राहू केव्हा जर आपल्याला कळलं की आपलं स्वरूप काय आहे आणि या जगाचं स्वरूप काय आहे कर्माचं स्वरूप काय आहे हे समजा कळलं तर आपण तशा प्रकारेच कर्म करू ना आणि ती सगळीच्या सगळी कर्म आपण ईश्वराचरणी अर्पण करू आणि ती कर्म मी करतो ही भावना नाही ठेवणे हे सगळं सगळं होईल ठीक आहे याच्यासाठी विनोबा काय म्हणतात चटती आश्रये माझ्या जरा मृत्यू गिळावया ते ब्रह्म जाणती पूर्ण तसे अध्यात्म कर्म ही जे जरा जरा आणि मृत्यू गिळावया माझ्या आश्रयाला आलेले आहेत आणि जे झटत आहेत ते ब्रह्म जाणती पूर्ण ते ब्रह्म पूर्णपणे जाणतात आणि तसंच अध्यात्म कर्म ही म्हणजे अध्यात्म म्हणजे काय आणि कर्म म्हणजे काय हे, हे देखील ते जाणतात किशोरजी काय म्हणतात बघूया या श्लोकाबद्दल ट्वेंटी नाइन पहिले मुक्तछंद बघू जे जनमजी शरण येती कांक्षिती जरा मरण मुक्ती ते ब्रह्मन यथार्थ जाणीती अध्यात्म कर्म समजती याची मला शरण येतात ज्यांना जरा मरण ह्याच्यापासून मुक्ती हवी आहे ते ब्रह्मन यथार्थ जाणीती अध्यात्म कर्म समजती त्यांना ब्रह्म अध्यात्म आणि कर्म या तिन्ही गोष्टी काय आहेत ते कळ कल, कळेल असे येत माझ्याची ही आश्रयासी जरा मृत्यू बाधे बाधी शकेना तयासी असे ज्ञान त्यासीच ब्रह्माधिकाचे तसेचीच अध्यात्म कर्माधिकाचे ज्ञानदेव hmm? काय म्हणतात बघू याच्याबद्दल लेट मी शेअर द स्क्रीन विथ ज्ञानेश्वरी जरा मरण मोक्षाय मामाश्रित्य यतंतीये ते ब्रह्मतद्विदो कृत्स्नम अध्यात्म कर्मचाखिलम अर्जुना सहज विचार करून पाहिलं तर ज्या प्रयत्नाने जन्म करण जन्म मरणाची कथा संपते अशा प्रयत्नास ज्यांची इच्छा उत्पन्न करते याच्यानंतरचा शेवटचा श्लोक असणार आहे तिसावा तर त्या तिसाव्या श्लोकामध्ये काय म्हटलं बघा आधिभूतासह म्हणजे शरीरासह मला परमात्म्याला अनुभवायच्या द्वारा यथार्थ जाणून ज्यांनी आधिदैवाला आकलन केले आणि जाणले तर हे सगळं आपण काय एकदा पुन्हा एकदा बघूया अस सी ओव्या ओव्यांमध्ये महाराज काय म्हणतात महाराज ते म्हणतात एरभी तरी पार्था मरणाची निमे कथा ऐसिया प्रयत्ना ते आस्था ये जयांची म्हणजे मग ज्यांना मग त्यांना तो प्रयत्नच एकदम संपूर्ण परब्रह्मरूप फळाने फलद्रूप होतो म्हणजे काय होतं की जरा मरण यापासून मुक्त होण्याकरता माझा आश्रय करून जे येत करतात ते त्या ब्रह्माला संपूर्ण अध्यात्माला संपूर्ण कर्माला जाणतात राईट यांनी काय केलं इथे आय डोंट थिंक think... हे एकशे चौऱ्याहत्तर जो जी ओवी आहे ना त्या एकशे चौऱ्याहत्तर ओवीच हे ट्रान्सलेशन आहे की नाही मला माहित नाही बरं का खरं सांगायचं सा? हे जे लिहित आहेत जरा जरा मरण यापासून मुक्त होण्याकरता माझा आश्रय करून जे यत्न करतात ते त्या ब्रह्माला संपूर्ण अध्यात्माला किंवा संपूर्ण कर्माला जाणतात हे एकोणतीसाव्या श्लोकाचा अर्थ आहे बर का आणि मग पुण्याचे धावा घेतले आणि माझी जवळीक पातले किंबहविना किंबहुना चुकले वाट वेधया याचा अर्थ जो आहे तो अर्थ ह्या पुस्तकात दिलेला नाहीये त्यामुळे मी दुसऱ्या पुस्तकात तो अर्थ आपल्याला सापडेल का तो बघूयात का अध्याय सातवा आणि आपण आहोत एकोणतीसाव्या श्लोकात ना त्याच्या आधीच आपल्याला बघायचं राईट अध्याय सातवा एकोणतीसावा श्लोक आपलं जे पुस्तक आहे आपल्या वर्धानंद सरस्वतींच त्या पुस्तकात मी आता बघतोय पुन्हा एकदा जस्ट टू सी कॅन इट आपण हे पुस्तक रेफरन्स नव्हतं केलं तर परी विकल्पाचे तीक्ष्ण काटे पसरलेले आहेत खोटे जाणून ज्या न घ्यावी वाटे माघार बुद्धिभ्रंशरूपी एकनिष्ठेच्या पादुकांनी विकल्प टोके चेचिली त्यांनी आणि टाळीली कटाक्षांनी वने महा बातकांची मग पुण्याची धाव घेती आता ह्या ओवीचा ज्या जो अर्थ आहे तो तुम्हाला सांगतोय दुसऱ्या पुस्तकात ना मग पुण्याचे धावा घेतले आणि माझी जवळी पातले किंबहुना चुकले वाटवे ह्याचा अर्थ हा आहे की मग पुण्याची धाव घेती आणि माझ्या जवळ येती म्हणून ते सुखे सुटती वाटमाऱ्यांच्या त्रासातून बघा हा अर्थ आहे त्याचा ती ते लोक पुण्याची धाव घेतात आणि माझ्याजवळ येतात म्हणून ते सुखे सुटती वाटमाऱ्यांच्या त्रासातून वाटमारे वाटमारे कुठले आहेत आपले तुम्हाला आठवते का कोण आहेत वाटमारे मागे एकदा होता ना कामयश क्रोधयेश इथेही ते इथे सांगितलंय कामना आणि क्रोध किंवा द्वेष रागणी द्वेष हे आहेत वाट मारे त्यांच्या त्रासातून आपण मुक्त होऊ नाही का तर अर्जुना सहज विचार करून पाहिलं तर ज्या प्रयत्नांनी जन्म मरणाची कथा संपते अशा प्रयत्नांची अशा प्रयत्नास ज्यांची इच्छा उत्पन्न करते मग त्यांना तो प्रयत्नच एकदम संपूर्ण परब्रह्मरूप फळाने फलद्रूप होतो ते परब्रह्मरूपी फळ पिकलं असता त्यातून पूर्णतेचा रस गळतो म्हणजे बघा तया तो प्रयत्नूची एके वेळे मग समग्र परब्रह्मे फळे जया पिकले रसुगळे पूर्णतेचा काय ना त्यानंतर काय म्हणतात एकशे सत्याहत्तर मध्ये ते वेळी कृतकृत्यता जगभरे तेथ अध्यात्माचे नवलपण पुरे कर्माचे काम सरे विरमे मन त्यावेळी कृतकृत्यतेने क्रुत जग भरून जाते व ब्रह्माच्या सहज स्थितीची अनोळख फिटते कर्मांचे प्रयोजन संपते व मन नाहीसे होते आपला जो प्रयत्न आहे ना कुठला प्रयत्न आहे आपला सहज विचार करून बघितलं तर ज्या प्रयत्नाने जन्म मरणाची कथा संपते अशा प्रयत्नास ज्यांची इच्छा उत्पन्न करते त्यांना तो प्रयत्नच एकंद एकदम संपूर्ण परब्रह्मरूप फळाने फलदरूप होतो म्हणजे कसं आहे की आपल्या स्वरूपाची ओळख आपल्याला पटावी अशी तीव्र इच्छा आपल्या मनामध्ये जी असते ना त्या इच्छेमुळेच परब्रह्मरूप फळामुळे त्या प्रयत्नामुळेच आपल्याला आपण परब्रह्मरूप आहोत हे आतून कळतं पण ती जी इच्छा आहे आपल्या स्वरूपाचं दर्शन होण्याची किंवा आपल्या स्वरूपाची ओळख पटण्याची इच्छा ती तीव्र असायला पाहिजे म्हणजे बाकी सगळ्या इच्छा आपल्या गळून पडल्या पाहिजेत आणि एक इच्छा फक्त शेवटी उरली पाहिजे की मी कोण आहे ह्याची ओळख मला पटावी तर ही जर इच्छा आपल्या मनामध्ये तीव्र असली दृढ असली तर आपल्याला तो प्रयत्न करत असतानाच आपण कोण आहोत याचा बोध होईल ठीक आहे ना आता पुष्कळचे लोक आपल्याला असं सांगतील की हे तुम्हाला सद्गुरूच्या कृपेशिवाय शक्य होणार नाही परंतु तो सद्गुरु कुठे आहे आणि कोण आहे तो सद्गुरू म्हणजे प्रत्यक्ष भगवान आहे जो आपल्या आतमध्येच सुप्रीम कॉन्शियसनेस इज अवर गुरु आपण एक मुंडकोपनिषदामध्ये गोष्ट ऐकली असेल ना की दोन पक्षी असतात एक खालच्या खांदीवर असतो एक वरच्या फांदीवर असतो द्वा सुपर्णा सयुजा सखाया ते दोघही एकसारखेच असतात जे वरच्या फांदीवरचा जो फांदी पक्षी असतो तो या खालच्या फांदीवरच्या पक्षाकडे सारखा बघत असतो या खालच्या फांदीवरचा जो पक्षी असतो तो सगळी फळ चाखत असतो इकडून तिकडे उडत असतो अशा प्रकारची गोष्ट आपण ऐकलेली आहे याचा अर्थ काय आहे की अवर ओन लोवर नेचर म्हणजे आपलं जे मन आहे की जे भौतिक जगतामध्ये अडकलेलं आहे भौतिक जगतामध्ये आकर्षित होत ता। असतं कशामुळे आपल्या इंद्रियांमुळे तर जे मन इंद्रियांच्या मागे फरफटतं त्या मनाशी जेव्हा आपलं तादात्म्य होतं तेव्हा आपण जीव असतो परंतु हे जे मन आहे ना धीज अवर लोअर नेचर त्याच्या वरचं जे आपलं हायर नेचर आहे इज अवर ट्रू सेल्फ ते केवळ साक्षी असत त्याच्या अधिष्ठानावर हे जे सगळं जीवाचं कर्म आहे ना ते आधारित आहे ठीक आहे तर जेव्हा हा जीव त्या आपल्याच अंतःकरणातल्या कृष्णाकडे बघून आणि त्याच्या चरणाशी लीन होतो तेव्हा ते स्वरूप आपल्याला कळावं ह्या प्रयत्नाच्या कर्मामध्ये जेव्हा आपण रममाण असतो तेव्हा ते परब्रह्मरूपी फळ पिकलं असतात त्यातून पूर्ण त्याचा रस गळतो तो, तो प्रयत्नच एकदम संपूर्ण परब्रह्मरूप फळाने फलद्रूप होतो ते करत असताना कधीही आपल्याला लक्षात येईल इट्स लाईक like अ a... क्लिक असं आहे क्लिक म्हणजे कसं की जसं आपल्याला केव्हा तरी आपण सायकल चालवायचा प्रयत्न करत असताना तोल सांभाळतायला लागतो त्याचप्रकारे मी कोण आहे याचा शोध घेताना जो काही प्रयत्न करत असतो त्या प्रयत्नाचेच त्या प्रयत्नामध्येच आपल्याला परभ्रमरूप फळाने तो प्रयत्न फलद्रूप होतो असा आहे ठीक आहे असं ज्ञानदेवाने आपल्याला सांगितलं हे मी नाही सांगत म्हणजे द जर्नी इटसेल्फ इज एस त्याच्यामध्ये आपल्याला त्या यात्रेच्या शेवटी काहीतरी ध्येय प्राप्त होणार असं नाही आहे ना? हा ती यात्राच आनंददायी आहे द जर्नी इटसेल्फ इज जॉय मग कर्मांचं प्रयोजन संपतं मग काय होतं की त्यावेळी कृतक नृत्य जग भरून जातं आणि ब्रह्माच्या सहस्थितीची अनोळख फिटते म्हणजे ब्रह्माची जी सहस्थिती आहे त्याची आपल्याची जी आपल्या मनामधली अनोळख होती म्हणजे वी वेर नॉट रेकग्नायझिंग रेकग्नायझिंग अवर ओन ट्रू सेल्फ ती जी अनोळख अस हस, अनोळख असते ती फिटते म्हणजे काय की अवर इग्नोरन्स इज ड्रॉप्ड आपल्या मनामधलं अज्ञान पूर्णपणे गळून पडतं कर्मांचं प्रयोजन संपतं नंतर मग आपण काय कर्म करत राहू परंतु एक कर्म करता भाव नाही राहणार जेवढी आवश्यक असतील तेवढी कर्म आपण सहज करू अवश्य करू आनंदाने करू पण त्याच्यामध्ये कर्ता भाव नाही ठेवणार ते कर्म केल्यामुळे मला आनंद मिळेल अशा प्रकारच्या भ्रमातून आपण मुक्त होऊ केवळ आनंद प्रक्त प्रकट करण्यासाठीच आपण ते कर्म करू आणि मन नाहीस होत मन नाहीस होत म्हणजे आपल्या मनातली जी वेगळेपणाची भावना आहे ना ती गळून पडते ते गळून पडायलाच पाहिजे ते वेळी कृतकृत्यता जगभरे तेथ अध्यात्माचे नवलपण पुरे कर्मांचे कामसिरे विरमे मना ऐसा अध्यात्म लाभ होतया होयगा धनंजया भांडवल जया उद्यमी मी अर्जुना ज्याच्या व्यापाराला भांडवल मी असतो त्याला ब्रह्माच्या सहस्थितीचा असा लाभ होतो म्हणजे आपल्या कर्माचं अधिष्ठान जर भगवंत असले आपण ह्या सगळ्या जगातली कामं करत असताना भगवंताच्या कृपेने होत आहेत असं दृढपणे मनातून समजलेलो असलो तर त्याला ब्रह्माच्या सहस्थितीचा असा लाभ होतो ब्रह्माची सहस्थिती नेहमी राहते आपण नेहमी सहज राहतो कुठल्याही परिस्थितीमध्ये आणि आपल्यातून केवळ आनंद आणि प्रेम प्रगट होत म्हणजे आपण सगळ्या जगाच्या प्रेमात असतो नेहमी आपल्याला प्रेम करण्याची गरज नाही पडत आपण प्रेमात राहतो कारण की हे जे सगळंच्या सगळं जग आहे ना हे माझ्यापासूनच उत्पन्न झालेलं आहे ह्याची आपली खात्री पडते असं होत आणि सहस्थितीमध्ये राहतो माणूस नेहमी तया ते साम्याची वाढी ऐक्याची सांदे कुळवाडी तेथ भेदाची दुबळवाडी नेणीजे तया त्याला साम्याच्या वाढीमुळे ऐक्याचा व्यापार साधतो म्हणजे काय होतं की साम्यावस्था साधते आपल्याला म्हणजे काय असतं की हे द्वंद्व जे आहे ना ते गळून पडतं सुख दुःखे समय कृत्वा लाभाला भो जया जयो असं होतं आपलं सुख दुःख लाभ हा, हानी लाभ आणि अलाभ शीत आणि उष्ण ह्या सगळ्या गोष्टींसाठी आपण साम्य दृष्टी ठेवतो या सगळ्या सगळ्या गोष्टींकडे बघण्याची जी दृष्टी असते आपली ती समान असते ठीक आहे त्या ऐक्याच्या ठिकाणी तो भेदाचं दारिद्र्य जाणतच नाही भेदाचं दारिद्र्य बघा द्वैत म्हणजे किंवा भेद म्हणजे दारिद्र्य ते तो जाणतच नाही आपण जोपर्यंत अनात्म वस्तूला खरं मानत राहू तोपर्यंत आपण दरिद्री राहू किती क्लिअर आहे बघा अधिभूत आणि अधियज्ञ यासह वर्तमान जे मला जाणतात ते चित्ताने युक्त असलेले पुरुष प्रयाणकाली प्रयाणकाळी मला जाणतात आता हे अधिभूत अधिदैव अधियज्ञ ह्या गोष्टी काय आहेत ह्या पुढच्या अध्यायात द्या येणार आहेत तर हा ॲक्च्युली तिसावा श्लोक आहे बरं का की अधिभूत अधिदेव वगैरे जे काही आहे ते तर लेट मी सी की ह्याच्याबद्दल तिसाव्या श्लोकात आपण आज हे चिंतन संपूया इथे एक तीन चारच नाही ह्याच्यात पुष्कळ वगैरे हो आहेत तर हा अबाउट वी वेट अन्टील द नेक्स्ट वीक टू फिनिश दिस थर्टीएथ वर्स तर ह्या एकोणतीसाव्या श्लोकाबद्दल जर काही कोणाला चिंतन करायचं असेल तर आपण एकोणतीसाव्या श्लोकाबद्दल थोडं चिंतन करायचं आपले जवळ तीन चार मिनटं उरले अजून पुष्कळ आपण शिकलो बर का आज सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस हे तीन श्लोक आपण शिकलो मी पुन्हा एकदा ते आपले जे बंधू आहेत किशोरजी त्यांनी ह्या तिन्ही श्लोकांचं एकत्र आपण वाचूया म्हणजे आपल्याला कळेल की काय आपण चिंतन केलं ते असे आवडी ती जीवांची कशाची कशाची तसे ना वडी ही दुजाची कशाची असे द्वैत पाया जगाचाची जाण पडावे चोही जीवानी म्हणून जोपर्यंत आपण द्वैताला किंवा जगताला सत्य मानत असतो तोपर्यंत आपण राग द्वेष ह्या द्वंद्वांमध्ये अडकणारच आहे है ना कारण की हा द्वैत पाया जगाचा जी आहे जगाचा पाया हा द्वैतच आहे त्याच्यामध्ये जर आपण अडकलो तर आपण मोहामध्ये अडकू है ना परिपाप ही पुण्य कर्मे जयांचे असे नष्टले निश्चयी त्या जनांचे समस्ता चिद्वैता मला पूजिती मोह सोडू निपार्थ ह्या द्वन्वा, द्वंद्वात द्वंद्वात्मक जगतापासून मुक्त आहेत किंवा ज्यांनी हे जाणलेलं आहे की हे जगत जे आहे हे आभासात्मक आहे त्यांची पापकर्म गळून पडतील त्यांना पाप करण्याची बुद्धी होणारच नाही पापाचा प्रसंग जर समोर आला त्या तर त्यातून आपण सहज युक्तीने आणि बाहेर पडू याची दोन धरणं मी तुम्हाला सांगितली त्यानंतर असे येझ्याची ही आश्रयासी जरा मृत्यू बाधी शकेना तयासी तो जो माझ्या आश्रयाला आलेला आहे म्हणजे ज्याला त्याच्या खऱ्या स्वरूपाची ओळख झालेली आहे द वन हु इज कॉन्शियसनेस

याची युक्ती देखील आपल्याला कळते आतून आणि आपण तसे राहतो परंतु तो देह म्हणजे मी नाहीये ही जाणीव सारखी राहते देहाच्या मार्फत जी काही कर्म होत आहेत ती कर्म मी करत नाहीये ही खात्री पडते त्यामुळे देहामार्फत कर्म घडतात कर्मेंद्रियांमार्फत कर्म घडत असतात परंतु त्याच्यामध्ये कर्ता भाव नसतो अशा प्रकारचं आपलं मन जेव्हा निश्चयी होत दृढ होत तेव्हा जरा आणि मृत्यू याची भीती वाटत नाही जरा आणि मृत्यू हे मला होणारे रोग नाही आहेत हे शरीराचे रोग आहेत देहाचे रोग आहेत पण देहा म्हणजे मी नाही आहे असे ज्ञान त्यासीच ब्रह्मा तसेचीच अध्यात्म कर्माधिकाचे असे ज्ञान त्यासीच ब्रह्मा त्यालाच ब्रह्माचं ज्ञान झालेलं आहे आणि त्यालाच अध्यात्म म्हणजे काय हे कळलेलं आहे आणि कर्म म्हणजे काय हे देखील कळलेलं आहे मग काय होईल की आपण कर्म आपली जी आहेत स्वधर्मरूपी कर्म जी आहेत ती करत राहू त्यामध्ये कर्ताभाव ठेवणार नाही आणि मी कोण आहे हे सारखं शोधण्याचा प्रयत्न मी करत राहीन तर अशा प्रकारच्या प्रयत्नांमध्ये आपण नेहमी राहावं कमीत कमी पुढचा तरी राहावं आणि पुढच्या आठवड्यात या शेवटच्या श्लोकाच्या चिंतनासाठी पुन्हा यावं पुढच्या आढळत नाही शुक्रवारीच कारण की आज मंगळवार आहे आपण शुक्रवारी पुन्हा भेटणार आहोत ठीक आहे ना तर शुक्रवारी अवश्य हा अध्याय अध्या आपण इथे संपूया आणि आपण ह्याचा पूर्ण एकदा आढावा घेऊया ठीक आहे ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्ण मुदच पूर्णस्य पूर्णमादाय मादाय पूर्णा ओम शांती 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 हरि ओम श्री गुरुभ्यो नमः हरि ओम नमस्कार